विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404449994 आणि 8200847480. नगर परिषदेच्या माध्यमातून शिव उद्यानात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं भूमिपूजन निलेश राणे यांच्या हस्ते पार पडलं. विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर हा सोहळा पार पडला. यावेळी शिवप्रेमींचं अनेक वर्षांचं स्वप्न साकार झालंय. नगराध्यक्ष संजू परव यांचं स्वप्न देखील प्रत्यक्षात उतरलंय. सावंतवाडी नगर परिषदेच्या माध्यमातून शिव उद्यानात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं भूमिपूजन निलेश राणे यांच्या हस्ते पार पडलं. विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर हा सोहळा पार पडला. नगराध्यक्ष संजू परब यांनी काही वर्षांपूर्वी पाहिलेलं हे स्वप्न होतं, तर महाराजांचा पुतळा शहरात उभा राहावा ही प्रत्येक शिवप्रेमीची भावना होती. अखेर विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर हे स्वप्न साकार झालंय. निलेश राणे यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, उपनगराध्यक्ष अन्नपूर्ण कोरगावकर, नगरपंचायत गटनेते राजूबाई, गटनेते अनारुजिन लोबो, आरोग्य सभापती सुधीर आडेवरेकर, पाणी पुरवठा समिती सभापती उदय नाईक, भाजपा शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, दीपाली फालेकर, बांदा सरपंच अक्रम खान, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष मकरंद तोरसकर, माजी नगरसेवक गुरुदास मठकर, दिलीप भालेकर, उमेश कोरगावकर, सुनील पेंडणेकर, ऍडव्होकेट अनिल निरवडेकर आदींसह शहरवासीय, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.